राशी सीड्स प्राइवेट लिमिटेड या कंपनी ने आज आपल्या पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर या गावासाठी त्यांच्या स्वतःच्या CSR फंडातून एक 10 लाख रुपयाचं वॉटर फिल्ट्रेशन प्लांट म्हणजे ATM मशीन त्यांनी पिंपळगावला दिलेलं आहे। त्याच्यात 5 रुपयाचा कॉईन टाकल्यानंतर 20 लिटर शुद्ध पाणी मिनरल वॉटर आपल्याला त्या ठिकाणी मिळतं। 1 रुपया टाकल्यानंतर 1 लिटर पाणी त्या ठिकाणी मिळतं। असा एक सुंदर प्लांट राशी सीड्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने दिला आणि तिचं आत्ताच एक तासाभरापूर्वी उद्घाटन करून मी या ठिकाणी आलेलो आहे। मी हे ह्या सगळ्या विषयामध्ये राशी सीडचे मनापासून आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो की या महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये सगळ्यात जास्त राशीचं बियाणं जर कोणी वापरलं असेल तर ते मला वाटतं जळगाव जिल्ह्यानी आणि त्यातल्या त्यात पाचोरा भडगाव तालुक्यानी अतिशय सुंदर पद्धतीने सुपीक अशी शेती करत असताना आमच्या शेतकरी बांधवांनी प्राधान्य जसं राशी सीड्सला दिलं त्याच पद्धतीचं प्राधान्य हे राशी सीड्सनी आपल्या तालुक्याला आणि विशेष करून पिंपळगाव गावाला दिलेलं आहे। त्यांचे मी मनापासून आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो आणि आपल्या माध्यमातून सगळ्या ग्रामस्थांना विनंती करतो की एक सुंदर वॉटर फिल्ट्रेशन प्लांट त्यांनी ATMच्या माध्यमातून आपल्या गावाला दिलेला आहे। मी सगळ्या ग्रामस्थांना विनंती करेल की ही वास्तू माझी आहे, मी स्वतःच ह्या वास्तूचा मालक आहे आणि हिचं रक्षण करणं हे माझी जबाबदारी आहे। कारण ही मशीन देत असताना तिची गॅरंटी ही 15 वर्षाची आहे आणि म्हणून त्यांचा आणि ग्रामपंचायतचं एक ॲग्रीमेंट झालेलं आहे। आता ती बाहेर आहे आणि म्हणून ह्या वास्तूचा कुठेही नाश होणार नाही। ह्या वास्तूचा सगळ्या गोरगरिबांना पिण्याच्या पाण्यासाठीचा वापर होईल। याचं कारण असं आहे की आज जर का आपण ग्रामीण भागामध्ये गेलात तर अनेक आमचे बांधव गोरगरीब आपल्याला किडनीच्या रोगाने त्रासलेले दिसतात आणि त्याचं प्रमुख कारण काय असेल तर हे सगळं खराब पाणी। आणि म्हणून अशा ह्या चांगल्या भावनेने आपल्याला जर का इतका सुंदर फिल्ट्रेशन प्लांट त्या ठिकाणी दिलेला असेल तर मला वाटतं आपली सामूहिक जबाबदारी आहे की ह्या वास्तूचं रक्षण करणं आणि म्हणून त्या वास्तूचं रक्षण कराल अशी एक रास्त अपेक्षा वजा विनंती सर्व ग्रामस्थांना करतो। त्याचबरोबर त्यांनी एक दुसरी आणखी एक योजना या संपूर्ण आपल्या जिल्ह्यासाठी चालू केलेली आहे, ती वर्षभरासाठी आहे आणि त्याच्यातले 7-8 महिने हे आपल्या पाचोरा आणि भडगाव तालुक्यात आहे। ती म्हणजे फिरती ॲम्ब्युलन्स, फिरती मोबाईल व्हॅन, त्याच्यामध्ये त्यांनी 24 तास 2 डॉक्टरांची त्या ठिकाणी नियुक्ती केलेली आहे। 2 डॉक्टर 24 तास त्या ॲम्ब्युलन्स त्या व्हॅनमध्ये असतील आणि प्रत्येक गावामध्ये जाऊन ज्या प्राथमिक चाचण्या आहेत त्या सगळ्या प्राथमिक चाचण्या ते डॉक्टर त्या गावामध्ये जाऊन करतील। त्याच्यामुळे माझं पुन्हा सगळ्या गरजूंना एक मनापासून विनंती आहे की आपण एकदा जाऊन आणि जर का चेकअप करून घेतलं, आत्ताच मी त्या ठिकाणी एक सॅम्पल म्हणून उद्घाटक म्हणून मला त्यांनी BP मशीन लावलं, मला देखील चेक केलं, पण माझ्या समवेत मी म्हटलं एखादी शेतकरी पण पाहिजे। त्या शेतकरी बांधवाची चेक केल्यानंतर 97/157 अशा पद्धतीचा BP आला। म्हणजे आपला नॉर्मल रेंज असते काहीतरी 80/120, आता ती 157/97 अशी ती रेंज आली। आता अशा परिस्थितीत आमचा हा शेतकरी बांधव कामाचा व्याप वरती निसर्गाचा कोप आर्थिक परिस्थिती ह्या सगळ्या विवंचनेमध्ये असताना घराचा त्रास ह्या सगळ्या याच्यामध्ये कुठेतरी तो स्वतःची शुगर किंवा BP ही वाढलेली असताना सुद्धा स्वतःच्या कामाच्या व्यापामध्ये या सगळ्या स्वतःच्या शरीराकडे दुर्लक्ष करतो आणि अचानक अशी एखादी आपत्ती ह्या दुर्लक्षामुळे ओढून येते आणि म्हणून ही सगळी आपत्ती आपल्यावर येऊ नये याची काळजी घेण्यासाठी राशी सीड्सने एक चांगल्या पद्धतीचं नियोजन करून ती फिरती मेडिकल व्हॅन आपल्यासाठी उपलब्ध करून दिली आहे। मी सगळ्यांना आवाहन करेन की ज्यांना ज्यांना असं वाटत असेल की आपण हे चेक केलं पाहिजे तर त्यांनी त्या गावामध्ये गाडी आल्यानंतर प्रयत्न असा आहे की प्रत्येक गावात ती गाडी 8 दिवसाआड तरी पोहोचली पाहिजे की जेणेकरून मागच्या वेळेस जे काय आम्ही चेक केलं त्याला त्यांनी जे औषध दिलं त्याच्यासाठी मला काही रिलीफ मिळाली का, हा त्याच्यामागचा उद्देश आहे। आणि म्हणून त्याच्यातही चांगल्या पद्धतीचा सहभाग आमच्या सर्व गोरगरीब गरजूंनी त्या ठिकाणी नोंदवावा अशी एक विनंती वजा आव्हान आपल्या पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील तमाम नागरिकांना करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।
पाचोरा येथील वृंदावन मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल या ठिकाणी डायबिटीस, ब्लड प्रेशर, बीपी, फफूस आजार, दमा, थायरॉइड, हार्ट अटॅक, ऍडमिशन्स, किडनीचे आजार, पोटांचे विकार, मेंदूचे विकार असे सर्व प्रकारचे आजारावर निदान होतील. तसेच पोटाचे विकार, स्तनांच्या गाठी अड्रोलिस, हर्निया, गर्भाशयाचे विकार, मूळ व्याधी, भगिंदर, अपेंडिस, प्रोस्टेटचे सर्व प्रकारच्या गाठीचे दुर्बिणाद्वारे शस्त्रक्रिया करून योग्य उपचार केले जातील. सर्व प्रकारचे आजारावर शस्त्रक्रिया केल्या जातील. सर्व प्रकारच्या हाडांच्या व्याधी फ्रॅक्चर ऑपरेशन केले जातील. अशा प्रकारच्या सर्व आजारांचे निदान होतील. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत व पंतप्रधान जन आरोग्य योजना अंतर्गत येणाऱ्या सर्व व्याधींवर मोफत उपचार केले जात आहेत व नॉर्मल डिलिव्हरी व सीजर डिलिव्हरी मोफत केली जात आहे. जिल्ह्यातील नागरिकांना कळकळीची विनंती, या योजनेचा लाभ घ्या. वृंदावन मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल सेंटर, भडगा हवे रेल्वे उड्डाण पुलाच्या जवळ, पाचोरा, जिल्हा जळगाव.